घरी जाऊन भेटलो. त्यांना मी विनंती केली की तुम्ही बापटसाहेब काही आग्रह करू नका, तुम्ही नका करू. ते म्हणलं की तुम्हाला माझी गरज नाही राहिली का आता, मला एक मिनिट तरी लोकांसमोर जाऊ द्या ना, मला कसब्याच्या लोकांना भेटू द्या, माझी ऑनलाईन तरी करा, एक विषय तरी करा. काही लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बोलले आम्हाला, पण तो काळ होता, निघून गेला. पण प्रश्न असा आहे की बापटसाहेब शेवटच्या दिवशीपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाचं काय होईल, समाजाचं काय होईल, जे त्यांचे अपूर्ण संकल्प आहेत ते कसे पूर्ण होतील. शेवटी आमच्यावर सर्वांवर जबाबदारी आहे की स्वर्गीय बापटसाहेबांचा जे संकल्प होते पुणे आणि महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल, पक्षाबद्दल काही त्यांच्या भूमिका होत्या, त्या भूमिका आता आम्हाला पुढे न्यायच्या आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणजे हीच आहे की त्यांचा संकल्प पूर्ण करणे. मी मागच्या 32 वर्षापासून बापटसाहेबांच्या सहवासामध्ये आहे, त्यांची ओळख आहे. साधारण माझे प्रतोद म्हणून त्यांनी विधानमंडळात विरोधी पक्षात असताना ते आमचे प्रतोद होते. शेवटच्या सभागृह संपेपर्यंत ते बिलकुल आम्हाला हलू द्यायचे नाही, सभागृहाचा शेवट होतपर्यंत. विरोधी पक्षात काम कसं करायचं, सत्ताधारी पक्षात आल्यावर आमचे सिनियर मंत्री म्हणून त्यांनी, ते संसदीय कार्यमंत्री होते, त्यानंतर अन्न पुरवठा मंत्री होते, माझ्या आमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्रजीच्या मंत्रिमंडळात ते आमचे सिनियर मंत्री म्हणून खूप त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. ऊर्जा खातं कसं त्या ठिकाणी पुढं नेलं पाहिजे हेही मार्गदर्शन केलं. एकाच्या मनातला भाव आहे, आमच्यासारखे कार्यकर्ते गेले 30-30 वर्षे त्यांच्यासोबत आम्ही काम केलं, राजकारणामध्ये त्यांचं बोध घेऊन आलं, काम केलं, समाजामध्ये एक मान्यता आमच्यासारखे कार्यकर्त्यांना मिळवून देण्यात आमच्यासारख्या नेत्याचाच मोठा हात आहे. आणि आज असा माणूस जाणं हे केवळ शहराचं नाही तर राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामधला किंवा राजकीय एका संपूर्ण व्यवस्थेमधला एक मला असं वाटतं एक मोठी हानीच या निमित्तानं झाली आहे. भाऊ यांनी पुणेकरांसाठी गेली 40 वर्ष स्वतःचं आयुष्य खर्ची पाडलं, महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व करत असताना विधानसभा आणि शेवटी देशाच्या सर्वोच्च सभागृहातसुद्धा भाऊंनी पुणेकरांचं प्रतिनिधित्व केलं. भाऊंच्या जाण्यानं एकूणच या शहराचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे अतीव दुःख आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आहे, पुणेकरांना आहे, सर्वांच्याच वतीनं. तर हा शब्दही तोंडातून येत नाही, तेवढंच आहे की भाऊंच्या जाण्यानं या शहराचं, या शहराच्या सामाजिक राजकीय चळवळीचं खूप मोठं नुकसान झालं असं म्हणतात. बापट आणि पुणे यांचं एक वेगळं नातं होतं. मी कॉलेजला पुण्यात शिकायला असल्यापासून त्याला नगरसेवक म्हणून पाहिलं आहे. नंतर तर पक्षाला मी सहकारी म्हणून काम केलं, सरकारमध्ये आम्ही सहकारी मंत्री म्हणून काम केलं. गिरीजींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य माणसाची त्यांची जोडलेली नाळ, मग सामान्य नागरिक असो, सामान्य कार्यकर्ता असो किंवा कर्मचारी असो. म्हणजे कसबा विधानसभेमध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या रिक्षावाल्यांच्या रिक्षावर एक स्टिकर लावला होता, ए रिक्षावाला नाही अहो रिक्षावाले म्हणा, कारण तेही कोणाचे तरी वडील आहेत, कोणाचे तरी मोठे बंधू आहेत. या एका स्टिकरमुळे लोकांची रिक्षावाल्यांकडे बघण्याची मानसिकता बदलवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. किंवा ते विधिमंडळामध्ये आमचे प्रतोद होते, संसदीय कार्यमंत्री होते, तर सगळ्या आमदारांच्या पीएशी त्यांचं व्यक्तिगत संबंध असायचा. कोणाच्या घरी कोण आजारी आहे, कोणाचा मुलगा कुठल्या 10वीवर आहे, परीक्षेला आहे, त्याला काही मदत हवी का, तर ते करायचे. किंवा विधिमंडळासुद्धा जे संसदीय कार्यमंत्री असताना आम्ही पाहायचो की सरकार म्हणून या 4 गोष्टी आम्ही आग्रहणी केल्या पाहिजे म्हणत असताना विरोधी पक्षाला सुद्धा हे स्थान दिलं पाहिजे, त्यांनाही आपण कुठेतरी वेळ दिला पाहिजे हा आग्रह ते धरायचे. आणि ज्यावेळी सरकार आणि विरोधी पक्षामध्ये अतिटतीचं भांडण व्हायचं तर समेटायला गिरीजी नेहमी पुढे असायचे आणि विरोधी पक्ष त्यांचं ऐकायचे. मला असं वाटतं की असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ह्या गिरीजींच्या जाण्यामुळे एक वेगळी राजकीय पोकळी, सार्वजनिक जीवनातील पोकळी ही निर्माण झाली आहे. गिरीज बापट यांना मी भावपूर्ण आदरांजली.